धाराशिव शहरामध्ये रस्त्याची दुरवस्था झाली असून याचा त्रास भाग एक आणि चारच्या गल्लीतील नागरिकांना होत आहे। अनेक वेळा निवेदन देऊन देखील सुविधा मिळत नसल्याने या दोन प्रभागातील नागरिकांनी शिवसेना ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख प्रशांत साळुंके यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेवर जोरदार मोर्चा काढला। 8 दिवसांच्या आत सुविधा न मिळाल्यास रस्त्यावर पेरणी करण्याचा इशारा साळुंके यांनी दिलाय। पाहूयात करणाऱ्या नगर परिषद प्रशासनाचा सामान्य जनता चिखलातून जात असताना पडत असताना बघत राहणाऱ्या नगरपालिकेचा मागणी फक्त एकच आहे। प्रभाग क्रमांक 4 आणि प्रभाग क्रमांक 1 हा उस्मानाबाद शहराचा गावठाण भाग असल्यासारखा आहे, नवीन वस्ती आहे, त्या भागातील सगळे लोक कर भरतात परंतु रस्ते नाल्या होत नाहीत। ज्या ठिकाणी रस्ते नाल्या झाल्यात त्या ठिकाणची साफसफाई होत नाही। तरी आमची विनंती आहे की आता मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे, राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे, म्हणून मोर्चा नाही तुम्ही तुम्ही मागे बसलेल्या सर्व पत्रकारांना विनंती, पूर्ण लोकांची तुम्ही प्रतिक्रिया घ्या, अतिशय तिखट प्रतिक्रिया आहे। आमचं यापूर्वीचं आंदोलन चिकलफेक आंदोलन केलं चिखलातून रस्ते मुक्त होण्यासाठी, त्याच्यावरही प्रशासनानं ऐकलं नाही, कामं चालू केली नाहीत। कुठंतरी थातुरमतुर एक दोन ठिकाणी मुरुम टाकायचा आणि आम्ही करायला लागलो असं टाकवायचं। आज आम्ही त्यांना इशारा दिलाय, आमचा मोर्चा आलेला आहे, आम्हाला तुम्ही ठोस भूमिका लिखी निवेदन दिल्याशिवाय आम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलन संपवणार नाहीत। आणि आज लिखी दिल्यानंतर 8 दिवसाची मुदत देणार आहे रस्ते चालू करण्यासाठी, नाही दिलं तर मी माझ्या शेतातली बैल टिपण घेऊन येऊन त्या ठिकाणी सोयाबीन पेरणार आहे आणि ते सोयाबीन आल्यानंतर ते सोयाबीन विकून मी रस्ते करणार आहे। या ठिकाणी माझी पुढची आंदोलनाची भूमिका मी जाहीर करतोय।